अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सचिन अंदुरेच्या 3 मित्रांना सीबीआय आणि दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकून मंगळवारी ताब्यात घेतले. यातील एकाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यात एका पिस्तुलाचाही समावेश असल्याचे समोर आले. संयुक्त अरब अमिरातने केरळमधील पूरग्रस्तांसाठी 700 कोटींची मदत दिली आहे. मुख्यमंत्री पी विजयन यांनी ही माहिती दिली आहे. युएईने केरळला मदत देण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे. तेथील मानवता संघटनेच्या प्रतिनिधींचीही भेट घेऊन सरकार मदत जमा करण्यासाठी आवाहन करणार आहे. केरळमधील अनेक नागरिक युएई मध्ये आहेत. दुचाकी बरोबरच चारचाकी वाहने मिनी विधानसौध आवारात बिनधास्त उभी करण्यात येत आहेत. याचा फटका तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यांची वाहने बाहेर काढताना बरीच दमछाक होत असून सध्या आवारात वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. चारचाकी वाहने अडविण्यासाठी काही दिवसांपासून मिनी विधानसौधच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी तैनात केला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा कळप पिके फस्त करत आहेत. त्यांची संख्याही वाढली असून कळपात 25 पेक्षा अधिक गवे आहेत. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही हा कळप पिकांमध्ये घुसून नुकसान करत आहे. 18व्या आशियाई स्पर्धेत मंगळवारी भारताच्या नेमबाजांनी आणखी 3 पदके मिळविली असून 16 वर्षीय सौरभ चौधरीने सुवर्ण पदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण मिळविणारा तो भारताचा 5वा नेमबाज आहे. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सोहळा असणारा रक्षाबंधन रविवारी आहे. त्यानिमित्त खानापूर बाजारपेठ विविध आकर्षक व रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहे. पूर येऊ वा दुष्काळ पडो, कडोलीतील एक शेतकरी मात्र नेहमीच त्यांच्या मदतीला धावत येत असतो. यावर्षीही केरळमध्ये झालेल्या जलप्रलयानंतर हा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धावला असून त्याने केरळसाठी 2500 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कडोली येथील लक्ष्मण रुक्मांना कटांबळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गोवा बेळगाव मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत चालले असून खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज वाहने रस्ता सोडून खाली उतरत आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी 8 वाजता अनमोड येथील अपघातात नादुरुस्त झालेला ट्रक घेऊन येणारी क्रेन खड्डे चुकविताना रस्त्याबाहेर जाऊन अडकली. त्यामुळे या क्रेनला बाहेर काढण्यासाठी दुसरी क्रेन मागविण्याची वेळ आली. बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 9379777388. डॉक्टर अंजलिताई हेमंत निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यात पदार्पण करताच शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. तालुक्यातील 45,000 विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे मोफत वितरण केले. त्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, उन्हाळ्यात जनतेला टँकरने मोफत पाणी पुरवठा करून त्यांची तहान भागविली. त्यामुळे त्या जनतेत लोकप्रिय बनल्या. एवढेच नव्हे तर डॉक्टर अंजलिताई फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 20 वॉर्डातून 100 उमेदवारांनी 127 अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 1 ते 10 वॉर्डातील उमेदवारांची छाननी निवडणूक अधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी तर 11 ते 20 वॉर्डातील उमेदवारांची छाननी निवडणूक अधिकारी डी बी चव्हाण यांनी केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल करण्यात आलेले सर्व अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. कसबा नंदगड दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी परशुराम राजाराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. खानापूर तालुका माजी सैनिक संघटना आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 रोजी जांबोटी क्रॉस येथील संघटनेच्या कार्यालयामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा मंडळ किनये तालुका बेळगाव येथील सहशिक्षक एस पी पाटील यांचा शाळेच्या वतीने सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मोदगेकर होते. आता पाहूया काही विशेष बातम्या. अन्न वाहून नेण्यासाठी पिशव्यांऐवजी अन्नधारक भांडी अन्नधारकांनी आणल्यास 5% सूट देण्याचा ठराव
तामिळनाडू हॉटेल असोसिएशनने केला आहे। सदर संस्थेचे 10,000 जास्त सभासद आहेत। अन्नधारकांनी अन्नासाठी घरगुती प्रकारची भांडी किंवा पिशव्या आणल्यास त्यांच्या पार्सलसाठी 3-4% सूट मिळते, असे निवेदन चेन्नई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष एम रवी यांनी केले आहे। 1 जानेवारी 2019 पासून प्लास्टिक समाजातून रद्द करण्याचे ठरले आहे। त्यासाठी ग्राहकांच्या भांड्यांची युक्ती असोसिएशनने वापरली आहे, असे असोसिएशनचे सचिव आर श्रीनिवासन यांनी सांगितले आहे। या इको फ्रेंडली चालीमुळे समाजातून प्लास्टिक बऱ्याच अंशाने कमी होईल असा श्रीनिवास यांचा विश्वास आहे। आपल्या बँकेत खाऊच्या पैशाची शिल्लक टाकलेली रक्कम किती मोठी होते व मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी ही रक्कम किती उपयुक्त ठरते, हे केरळमधील दुसऱ्या इयत्तेतील 8 वर्षाच्या विल्लुपूरमधील अनुप्रिया या छोट्या मुलीने दाखवून दिले आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये आपल्या वडिलांकडून खाऊसाठी मिळणारी 5 रुपयांची रक्कम तिने तिच्या 5 बँकांमध्ये शिल्लक टाकली होती। ती रक्कम आता 9,000 एवढी झाली आहे। आपल्या आई वडिलांच्या मदतीने तिने आपला विचार प्रत्यक्षात उतरविला। त्या रकमेचा रिमांड ड्राफ्ट तिने आपल्या आई वडिलांच्या सहाय्याने मुख्यमंत्री रिलीफ फंडला दिला। द ऍडव्हान्स मीडियम कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट हे स्वदेशी बनावटीचे विमान निर्मितीच्या क्षेत्रात असून ते 2032 साली प्रथम उड्डाण करेल असा संशोधन विभागाने तर्क व्यक्त केला आहे। हे लढाऊ विमान तसे नेहमीच्या डिझाईनवर आधारित व इतर विमाने दिसतात त्याप्रमाणेच असेल, परंतु त्यात छुप्या स्वरूपाचे गुण लपलेले आहेत। जॉमेट्रिक स्टिल्ट स्वरूपाच्या या विमानात GE-414 प्रकारची 2 इंजिने असणार आहेत। जॉमेट्रिक स्टिल्ट मध्ये रडार लहरी कक्षेमध्ये येणार नाही, तर मटेरियल स्टिल्ट मध्ये रडार लहरीतील रेडिओ लहरींचे शोषण केले जाणार आहे। हे विमान GE-414 प्रकारचे इंजिन व LCAMK2 विविधतेने नटणार आहे। यासाठी रशिया बरोबर सहकार्य करून हा 5व्या पिढीचा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।